मीनाक्षी फर्निचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स गृह उपयोगी वस्तु खरेदी करा। सर्व प्रकारच्या अंगणाचं माहेर घर। प्रोप्रायटर अजय वीर। संपर्क 91 84 46 67 55 57। आमचा पत्ता रामजी सेलिब्रेशनच्या बाजूला चिखली रोड 33 KV पॉवर हाऊस समोर बुलढाणा। दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनीचा दिमागदार उद्घाटन सोहळा आज 4 नोव्हेंबरच्या दुपारी मोठ्या थाटात संपन्न झाला। दिशा फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकारातून आयोजित या प्रदर्शनीचं उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक निलेश जळंबकर यांच्या हस्ते झाले। आमदार धीरज लिंगडे, आमदार राजेश एकडे, गणेश पाटील, श्याम उमाळकर, संजय राठोड, विजय अंभोरे, राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, स्वातीताई वाकेकर, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, सत्येंद्र घुसारी, हाजी रशीद खास जमादार यांच्यासह अनेकांनी यावेळी उपस्थिती होती। चिखली रोडवरील शासकीय बीएड कॉलेजच्या मैदानावर हा कार्यक्रम संपन्न झाला। आज आणि उद्या ही प्रदर्शनी राहणार आहे। दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या जिल्हाभरातील विविध बचत गटांचे 130 स्टॉल या प्रदर्शनीत आहेत। या स्टॉलवर बचत गटांनी उत्पादित केलेला माल विक्रीसाठी उपलब्ध आहे। याशिवाय जिल्ह्याच्या खाद्य संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध स्टॉल देखील या प्रदर्शनीत लावण्यात आलेत। जिल्हाभरातून बचत गटांच्या महिलांची, महिला उद्योजकांची या कार्यक्रमाला भरगच्च उपस्थिती होती। दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय महिला उद्योजक आणि बचत गट प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। नुकताच त्याचा एक भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा आपल्या सगळ्यांच्या समोर साक्षीने पार पडलेला आहे। आणि आज आणि उद्या हे 2 दिवस ही बचत गट प्रदर्शनी सकाळी 9 ते रात्री 9 ही सगळ्यांसाठी खुली राहणार आहे। आपल्या माध्यमातून सगळ्या जिल्हावासियांना मी आवाहन करेल की 2 दिवसाच्या या बचत गट प्रदर्शनीमध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ या ठिकाणी याची भरपूर रेलचेल राहणार आहे। आपण सगळ्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेमध्ये शासकीय बीएड कॉलेजच्या मैदानात बुलढाणा या ठिकाणी आवर्जून या प्रदर्शनीला भेट द्यावी। महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूला कुठेतरी बाजारपेठ मिळावी, त्याची विक्री व्हावी आणि महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यामध्ये कुठेतरी आपला हातभार लाभावा या एका उद्दिष्टाने आम्ही बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून दरवर्षी ही बचत गट प्रदर्शनी आयोजित करतो। आणि मला आनंद वाटतो की त्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी आम्ही कुठेतरी एक पाऊल टाकतो आहे आणि त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत। नक्कीच महिलांना या माध्यमातून फायदा होईल याचा मला विश्वास आहे। सिटी न्यूज बुलढाणा।